चलो आवाज येतोय. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे एकदा सांगा. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे एकदा सांगा म्हणजे आपण सुरुवात करूया. चला रे फटाफट फटाफट, कालचं सेशन कसं झालं नक्की सांगा. ओके चला, ओके चला. ओके चला फास्ट मध्ये. चला रे बॉईज, चल चला रे बॉईज, चला चला. आवाज येतोय सांगा रे कोणतरी, आवाज येतोय. ए बॉय कम ऑन यार. ओके ओके चला. ओके करंट चॉपिंग वैक्यूम सर्किट ब्रेकर मध्ये बाळांनो, टू लिमिट द करंट चॉपिंग इन वैक्यूम सर्किट ब्रेकर द कॉन्टॅक्ट मटेरियल यूज्ड हॅज. बघांनो जर करंट चॉपिंग जर वापरली असेल, करंट चॉपिंग करायची असेल वॅक्युम सर्किट ब्रेकरमध्ये, तर हे बाळ जर करंट चॉपिंग करायची असेल वॅक्युम सर्किट ब्रेकरमध्ये कॉन्टॅक्ट मटेरियल कसलं यूज केलं पाहिजे. चला सगळेजण येऊ दे, आपण सुरू करूया. पहिले 2 मिनिटं 30 सेकंद बाकी आहेत, 30 सेकंदानंतर आपण सर्वजण सुरू करणार आहोत. ओके चला, ओके चला, ओके बॉईज चलो बॉय. चलो चलो रे बॉयज, चला ओके सुरू करायचं. झाले आपले 30 सेकंद, सुरू करायचं का रे. एकदा थंब करा एक दोघ जण म्हणजे आपण सुरू करूया. यस मयूर सुरू करायचं. ओके चल, यस ज्ञानेश्वर सुरू करायचंय. चलो ओके चला चला. भागवत आले, यस यस दररोजचे कल्पेश आले. चला ओके चला सुरू करायचं बाळांनो. ओके ओके चला बाळांनो, लिमिट द करंट चॉपिंग. बाळांनो पहिल्यांदा बघायचं की करंट चॉपिंग व्हॅक्युम सर्किट ब्रेकरमध्ये तर कॉन्टॅक्ट मटेरियल. करंट चॉपिंग म्हणजे काय रे बाळांनो, जेव्हा तुमची बाळांनो इकडे लक्ष द्या, करंट शून्यला जातो बरोबर आहे का, तेव्हा आपण काय करतो सर्किट ब्रेकरला काय करतो स्विच करतो, काय करतो स्विच करतो बरोबर आहे का. मग करंट चॉपिंग म्हणजे काय रे बाळांनो, करंट जेव्हा शून्याला यायला लागलेला असतो तेव्हा यायच्या आधीच बाळांनो जेव्हा शून्याला रीच होत असेल त्याचं मॅग्निट्यूड काय करणे कमी कमी करत आणणे बरोबर आहे का, किंवा वरच्या साईडने बाळांनो काय करणे कमी कमी करत आणणे, हे मॅग्निट्यूड इथं त्याला कमी 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 म्हणजे करंटची इंटेन्सिटी जी आहे ती कमी कमी करत आणणे, गॉट इट का. त्याला म्हणायचं करंट चॉपिंग. काय म्हणायचं करंट चॉपिंग. मग ह्या करंट चॉपिंग जर व्हायचे असेल, ओके म्हणजे आर्क करंट चॉपिंग जर झाली बाळांनो, गॉट इट का बॉय, करंट चॉपिंग जर केली तर तुमची स्पीड जी आहे बरोबर का रिस्ट्रायकिंग होणार नाही. काय होणार नाही रिस्ट्रायकिंग होणार नाही म्हणजे आर्क काय होणार नाही परत उमजणार नाही किंवा परत क्रिएट होणार नाही, गॉट इट का बॉय. मग त्यामुळं काय पाहिजे रे, काय प्रॉपर्टी आहेत बरोबर आहे का. कॉन्टॅक्ट मटेरियल मी सांगितलं, जे कॉन्टॅक्ट मटेरियल असतं बरोबर का लो कंडक्टिंग पाहिजे. काय पाहिजे लो कंडक्टिंग पाहिजे, आणि बाळांनो इकडे लक्ष द्या, काय पाहिजे लो कंडक्टिंग पाहिजे आणि वेपर प्रेशर बरोबर आहे का. वेपर प्रेशर जे क्वेंचिंगसाठी वापरलेलं जातं त्याचा हाय वेपर प्रेशर असतो. काय हाय वेपर प्रेशर असतो, गॉट इट का बॉय. ओके मग लक्षात ठेवा, लो कंडक्टिव्हिटी हाय वेपर प्रेशर असतो कुणामध्ये, व्हॅक्युम सर्किट ब्रेकर मध्ये. कुणामध्ये व्हॅक्युम सर्किट ब्रेकर मध्ये, गॉट इट का बॉय. हाय वेपर प्रेशर आणि लो कंडक्टिव्हिटी प्रॉपर्टी पाहिजे म्हणजे पहिलं ऑप्शन बरोबर आहे. चलो बॉय नेक्स्ट बॉय कम ऑन बॉय. ओके चला दुसरा, कॅपॅसिटन्स स्विचली इझिली डन बाय. बाळांनो इकडे लक्ष द्या, आपण जेव्हा व्हॅक्युम सर्किट ब्रेकर बघतो त्याची एक फीचर बघायला पाहिजे. व्हॅक्युम सर्किट ब्रेकर मध्ये बाळांनो इकडे लक्ष द्या, व्हॅक्युम सर्किट ब्रेकर मध्ये कॅपॅसिटर स्विचिंग म्हणजेच बाळांनो इकडे लक्ष द्या ट्रान्झियंट स्विचिंग. काय ट्रान्झियंट स्विचिंग,
ट्रांझियंट स्विचिंग म्हणजे काय, जिथं लो करंट असेल आणि हाय व्होल्टेजचा स्पाइक असेल ओके तिथं वापरतात व्हॅक्युम सर्किट ब्रेकर. कुठं? व्हॅक्युम सर्किट ब्रेकर. लक्षात ठेवा, लो करंट आणि हाय व्होल्टेज बरोबर आहे का रे, म्हणजे रिएक्टन्स स्विचिंग असेल ओके किंवा कॅपॅसिटर स्विचिंग असेल तिथं व्हॅक्युम सर्किट ब्रेकर वापरतात. कशामुळे बाळांनो? त्याच्यामध्ये आर्क वंच होते. आर्क वंचिंग जी आहे ती बाळांनो आर्क वंचिंग स्मूथली होते किंवा फास्टली होते. गॉट इट का बॉय? काय होते? आर्क कोंच जी होते स्मूथली होते किंवा फास्ट होते. गॉट इट का बॉय? मग कॅपॅसिटर स्विचिंग इझिली कुणाने केलं जातं बाळांनो? व्हॅक्युम सर्किट ब्रेकरने. लक्षात ठेवा व्हॅक्युम सर्किट ब्रेकरचं फीचर्स आहे काय रे, काय? कॅपॅसिटर स्विचिंग किंवा रिॲक्टन्स स्विचिंग. गॉट इट का बॉय? चला मग इअर ब्लास्ट सर्किट ब्रेकरने होतं का रे? नाही. ह्याच्यात काय होतं बघा, ह्याच्यात करंट चॉपिंग जो फेनॉमेना आहे तो ॲडवर्स होतो ओके. ॲडवर्स इफेक्ट होतो. काय होतो? ॲडवर्स इफेक्ट होतो ओके ओके. सगळ्यात जास्त करंट चॉपिंग कुठं होत नाही रे? इअर ब्लास्ट सर्किट ब्रेकरमध्ये ॲडवर्स इफेक्ट होतो करंट चॉपिंगचा. गॉट इट का बॉय? त्यामध्ये करंट चॉपिंग करता येत नाही. गॉट इट का बॉय? ए बॉय कम ऑन यार ओके. ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये करंट चॉपिंग होते ओके. पण ए बाळांनो इकडं लक्ष द्या, इकडं लक्ष द्या, ते जे असतात हाय स्पाइकला डेंजरस, सगळ्यात डेंजरस ओके, सगळ्यात डेंजरस, सगळ्यात हजार्डस जे सर्किट ब्रेकर असतात ते कोणते असतात रे? ऑइल सर्किट ब्रेकर असतात. त्यामुळं आपण वापरत नाहीत. गॉट इट का? मग कोणतं वापरायचं? व्हॅक्युम सर्किट ब्रेकर. बघा जिथं जिथं व्होल्टेज हाय आणि लो करंट असेल, मग बाळांनो तुम्ही म्हणतात इथं कन्फ्युजन आहे ओके. इअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर पण हाय व्होल्टेजसाठी वापरला जातो बरोबर आहे का? कितपर्यंत? 200 KVA पर्यंत वापरला जातो, 150 ते 200 ओके बाळांनो बरोबर आहे का रे? ऑइल सर्किट ब्रेकर पण वापरला जातो. पण व्हॅक्युम सर्किट ब्रेकरमध्ये काय आहे बाळांनो? जेव्हा हाय स्पाइक येतात तेव्हा ते वापरले जातात बरोबर आहे का रे? बघा लो व्होल्टेज आणि बघा लो करंट, हे बाळांनो इकडे लक्ष द्या, लो करंट आणि हाय व्होल्टेज हे कधी असतं? स्पाइकच्या टायमिंगला किंवा स्विचिंगच्या टायमिंगला. कधी असतं? स्विचिंग केसमध्ये असतं. गॉट इट का बॉय? मग जेव्हा स्विचिंग असेल तिथं तेव्हा काय वापरलेलं असेल रे? गॉट इट का बॉय? ए बॉय बॉय ओके. चॉपिंग करण्यासाठी इअर ब्लास्ट सर्किट ब्रेकरमध्ये रेजिस्टन्स लावला जातो. गॉट इट का बॉय? ओके तेच सांगायचं ना तुला बाळा. चला ओके चला नेक्स्ट. मग बाळांनो व्हॅक्युम सर्किट ब्रेकर कशासाठी वापरला जातो? लो करंट हाय. मग बघा इथं हाय व्होल्टेज दिसल्या तुम्हाला SF6 आठवला असेल ओके बॉय. SF6 आठवणं महत्वाची गोष्ट आहे कारण जिथं जिथं हाय व्होल्टेज आहे. पण हाय व्होल्टेज सोबत SF6 म्हणतो की जिथं जिथं हाय व्होल्टेज आहे पण प्लस काय पाहिजे? हाय करंट पाहिजे. तेव्हाच तो म्हणतो की मी सफिशियंटली ऑपरेट होईल. काय पाहिजे? हाय व्होल्टेज. ए बॉय आज काय होईल? हाय व्होल्टेज आणि हाय करंट असल्यानंतरच व्हॅक्युम सर्किट ब्रेकर म्हणतो SF6 सर्किट ब्रेकर म्हणतो की मी होईल. पण इथं काय? व्होल्टेज हाय आणि करंट काय आहे? लो आहे बरोबर आहे का? ओके करंट लो आहे म्हणून कोण वापरायचं रे? व्हॅक्युम सर्किट ब्रेकर. गॉट इट का बॉय? चला बॉय कम ऑन बॉय. ए बाळा चला रुरल इलेक्ट्रिफिकेशन मध्ये बघा इकडं लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. हा कुठं वापरतात रे? बरोबर का? व्हॅक्युम सर्किट ब्रेकरची रेंज सांगा पटकन. चलो चलो बॉयज कम ऑन ओके. ही मोर इफिशियंटली 11 KV पर्यंत वापरला जातो. 3.3 किंवा लो व्होल्टेज पासून ते 11 KV पर्यंत इफिशियंटली वापरला जातो. म्हणजे त्याचं जे काम आहे तो 100% इफिशियन्सी देतो. आणि म्हणून जिथं कॉम्प्लेक्स इलेक्ट्रिफिकेशन आहे, काय आहे? कॉम्प्लेक्स इलेक्ट्रिफिकेशन ओके. जिथं कॉम्प्लेक्स इलेक्ट्रिफिकेशन आहे म्हणजे कुठं असतं बाळांनो? रुरल इलेक्ट्रिफिकेशन. रुरल इलेक्ट्रिफिकेशन तिथं वापरलं जातं. कोणता? व्हॅक्युम सर्किट ब्रेकर. भरपूर वेळेस क्वेश्चन विचारला जातो. गॉट इट का बॉय? चला ओके. इअर ब्रेक सर्किट ब्रेकर कुठं वापरला जातो? ऑइल सर्किट ब्रेकर आणि MOCB ओके. मिनिएचर ऑइल सर्किट ब्रेकर कुठं वापरला जातो? चला बॉयज पटकन सांगायचंय मला, मला पटकन सांगायचंच आहे ओके. इअर ब्रेक सर्किट ब्रेकर वापरला जातो बाळांनो जिथं लो व्होल्टेज, बाळांनो काय? लो व्होल्टेज आणि हाय करंट असेल इथं वापरला जातो ओके. ऑइल सर्किट ब्रेकर वापरला जातो कुठं रे बाळांनो? डेंजरस आहे. हा काय आहे? हजार्डस आहे, डेंजरस आहे. हा हाय व्होल्टेजसाठी वापरला जातो ओके. फक्त व्होल्टेज हाय असल्यानंतर बरोबर आहे का? आणि मिनिएचर ऑइल सर्किट ब्रेकर हा पण हाय व्होल्टेजसाठी वापरला जातो ओके. गॉट इट? आणि व्हॅक्युम सर्किट ब्रेकर
ओके रूरल इलेक्ट्रिफिकेशन साठी वापरला जातो. चला बिलो, हाँ लो व्होल्टेज साठी, ओके लो व्होल्टेज साठी 11 केव्हीचा कमी वापरला जातो, बरोबर आहे का. एअर ब्रेक सर्किट ब्रेकर टेंशन घेऊ नको कमी व्होल्टेज साठी, ओके. चला आणि तिथं करंट काय असतो, जास्त असतो. करंट काय असतो, जास्त असतो, गॉट इट. चला लो व्होल्टेजला करंट जास्त असतो. करंट चॉपिंग टेंडन्सी मिनिमाइज्ड बाय युजिंग SF6 गॅस रिलेटिव्हली. हे बाळांनो बघा, SF6 गॅस मध्ये करंट चॉपिंग, करंट चॉपिंग म्हणजे नेमकं काय रे बाळांनो, करंट चॉपिंग म्हणजे नेमकं काय इकडे लक्ष द्या, ओके. करंट चॉपिंग म्हणजे काय मी आता सांगितलं, जेव्हा टेंडन्सी आहे करंटची, बघा करंटची टेंडन्सी आहे नॅचरल झिरोला आला. बघा बघा इकडे लक्ष द्या, करंट चॉप होणे, चॉप म्हणजे काय रे, कॅन्सल होणे, ओके. मग ह्याच्यामध्ये SF6 मध्ये झिरो कसं केलं जातं, ह्याचं मॅग्नेट्यूड एवढं आहे, ह्याला कमी 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 केलं जातं, बरोबर आहे का. ह्याला चॉप केलं जातं, ते कशामुळं केलं जातं रे बाळांनो, इकडं लक्ष द्या. ए बॉय कम ऑन यार, ह्याला कशामुळं चॉप केलं जातं, ही ह्याच्यामुळं बाळांनो, ह्या SF6 प्रॉपर्टी काय आहे, ओके. SF6 गॅसची प्रॉपर्टी काय, पहिल्यांदर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जास्त आहे, ओके. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जास्त आहे, कुणापेक्षा 2 ते 3 पट आहे, कुणापेक्षा इयरपेक्षा, कुणापेक्षा इयरपेक्षा, गॉट इट बॉयज. परत हे इकडं लक्ष दे, करंट चॉपिंग हे महत्वाचे फॅक्टर कोण आहेत रे, तुमचा जो गॅस आहे त्याची व्हेलॉसिटी कशी आहे, त्याचा प्रेशर कसा आहे, गॉट इट का बॉय. आणि इकडं लक्ष द्या, ह्याचं जे मॉलिक्युलर वेट आहे, बघा हायर मॉलिक्युलर म्हणजे जे SF6 गॅसची जी जाडी आहे ना, ती हायर मॉलिक्युलर वेट आहे, काय आहे, हायर मॉलिक्युलर वेट आहे. त्यामुळं जे आर्क असते त्याला घेऊन ते खाली पडतं, गॉट इट का बॉय. मग मला सांगा हायर मॉलिक्युलर वेट आणि त्याचा प्रेशर कसा आहे, लो प्रेशर आहे. आणि त्याची व्हेलॉसिटी एकदम मंद गतीने, आणि त्याची व्हेलॉसिटी कशी आहे रे बाळांनो, लो व्हेलॉसिटी आहे, काय आहे, लो व्हेलॉसिटी आहे, गॉट इट का बॉय. लो प्रेशर आहे आणि लो व्हेलॉसिटी आहे, गॉट इट का बॉय. चला मग कोणतं ऑप्शन आहे, गॉट इट. ए बॉय कम ऑन यार, कम ऑन यार, कोणतं आहे मग, ए बॉय यार, कोणतं आहे, लो प्रेशर लो व्हेलॉसिटी, ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 3, गॉट इट का बॉय. चलो बॉय, ए यार कम ऑन यार, ओके. नीट लक्षात ठेवा SF6 गॅसच्या प्रॉपर्टी, ओके ओके. SF6 गॅस कॅन्सल्ड हीट ट्रान्सफर, बघा ओके. SF6 गॅस आर्क क्वेंचिंग करतोय, बरोबर का. हे दोन इलेक्ट्रोड आहेत, ह्याच्यामध्ये काय झाली, आर्क प्रोड्यूस झाली, ओके. आणि आर्क क्वेंचिंग करतोय कशामुळं करतोय, मी तुम्हाला सांगितलं की कशामुळं. पहिली गोष्ट आहे हायर मॉलिक्युलर वेट, त्याची गॅसचं काय आहे, त्या आर्कला घेऊन खाली जातोय, बरोबर का, डायरेक्ट. म्हणून हायर मॉलिक्युलर वेट आहे, बरोबर आहे का. लो गॅसियस व्हेलॉसिटी आहे, बघा हायर मॉलिक्युलर वेट आहे, दम्मा दम्माने जातो, म्हणजे सगळं एकदम फास्ट गेला तर काय होईल रे, तुम्ही स्विंग करणं गेला काही भाग राहील, त्याची व्हेलॉसिटी कशी आहे, कमी आहे, गॉट इट का बॉय. हाय डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही पण बरोबर आहे, हाय डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही पण बरोबर आहे, पण हाय डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ असल्यामुळे आर्क क्वेंचिंगवर काय परिणाम होतोय का, नाही. हाय डायलेक्ट्रिक स्ट्रेंथवर फक्त कशाला परिणाम होतोय रे, व्होल्टेज विस्टँड, बरोबर आहे का. हाय डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कशाला पडतीये, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही कुणाला फरक पाडतीये, व्होल्टेज विथस्टँड लेवल, काय, व्होल्टेज विथस्टँड. तू किती व्होल्टेज पर्यंत काय स्थिर राहू शकतो, किंवा किती व्होल्टेज पर्यंत ही करू शकतो, म्हणजे डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही व्होल्टेज लेवल वाढते. म्हणून 765 केव्ही पर्यंत SF6 वापरला जातो, कुठनं बाळांनो, 3.3 केव्हीपासून 765 केव्हीपर्यंत वापरला जातो. कोण सगळ्यात जास्त व्होल्टेजसाठी कोण प्रेफर केला जातो, SF6 सर्किट ब्रेकर प्रेफर केला जातो. मग ते कशावरनं, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जास्त आहे म्हणून, बरोबर आहे का. पण क्वेंचिंग कशामुळं जास्त आहे, मॉलिक्युलर वेट जास्त आहे, गॅसियस व्हेलॉसिटी जास्त आहे. अजून तिसरा, आणि हा जो गॅस आहे SF6 तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह गॅस आहे, काय रे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह गॅस आहे, बरोबर आहे का. इलेक्ट्रोनिगेटिव्ह गॅस म्हणजे काय रे, इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करतो, आणि बाळांनो ते आयन्स जे असतात आर्कमधले त्यांना शोषून घेतो, गॉट इट का बॉय. काय करतो, आयन्स जे असतात, ओके, कॉम्बिनेशन 1 आणि 2, ओके, 1 आणि कॉम्बिनेशन ए आणि सी आहे का रे, ह्याचं आणि ह्याचं कॉम्बिनेशन आहे का, नाही, मॉलिक्युलर आणि 2, ओके, ए आणि बी, मला वाटतं 4 ऑप्शन इज करेक्ट. ज्यांनी विक्रांत, ओके, चला पुढचा प्रश्न. ए बॉय यार कम ऑन यार, पुढचा प्रश्न, चला ओके, चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय सांगतोय, ओके, रेट ऑफ राइज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज मध्ये जर विचार केला तर कोणता फॉल्ट सगळ्यात सिव्हिअर आहे. चला ओके बॉय, कम ऑन बॉय, ए बॉय कम ऑन,
ओके रेट ऑफ राइज ऑफ रिस्ट्राइकिंग व्होल्टेज बरोबर का आपल्याला असतं रिस्ट्राइकिंग व्होल्टेज. रिस्ट्राइकिंग व्होल्टेज दिलं जातं ई एम वन मायनस ओके काय रे कॉस ऑफ ओमेगा टी. ओके ई एम म्हणजे मॅक्सिमम व्होल्टेज वन मायनस रेट ऑफ राइज ऑफ रिस्ट्राइकिंग व्होल्टेज म्हणजे ते किती ह्यानी बदलतंय. मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचा रेट ऑफ राइज ऑफ रिस्ट्राइकिंग व्होल्टेज म्हणजे काय रेट ऑफ व्होल्टेजचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डी बाय डी टी ई एम वन मायनस कॉस ऑफ ओमेगा टी. ओके मग ही झाला रेट ऑफ राइज ऑफ रिस्ट्राइकिंग व्होल्टेज ते येतं ई एम ओमेगा. हे बाळांनो ई एम ओमेगा ओके मॅक्सिमम कंडिशन जर बघितली तर बाळांनो ही जी ओके हे इकडे लक्ष द्या वन मायनस ओके वन मायनस कॉसचं साईन काहीतरी होतं ओके साईन ओमेगा टी काहीतरी होतं प्लसमध्ये ओके आणि ह्याचं जर मॅक्सिमम कंडिशन बघितली तर आर 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 रेट ऑफ राइज ऑफ रिस्ट्राइकिंग व्होल्टेज येतं टू टाइम्स ऑफ मॅक्सिमम व्होल्टेज. किती असतं टू टाइम्स ऑफ मॅक्सिमम व्होल्टेज रेट ऑफ राइज ऑफ रिस्ट्राइकिंग व्होल्टेज असतं. आणि ह्याची जर व्हॅल्यू काढायची झाली बरोबर का ही जर सायनोसाइडल टर्म ना कॉन्स्टंट ठेवली ओमेगा इंटू ई एम इज इक्वल टू रेट ऑफ राइज ऑफ रिस्ट्राइकिंग व्होल्टेज अँड रेट ऑफ राइज ऑफ रिस्ट्राइकिंग व्होल्टेज ओमेगा म्हणजे काय असतं अंडर रूट एल सी आणि ई एम म्हणजे व्होल्टेज. ओके म्हणजे रेट ऑफ राइज ऑफ रिस्ट्राइकिंग व्होल्टेज कशा कशावर अवलंबून आहे तीन फॅक्टरवर अवलंबून आहे पीक व्होल्टेज तुझ्या ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज कसलं पीक व्हॅल्यू तुझ्या ट्रान्समिशन लाईनचा इंडक्टर आणि तुझ्या ट्रान्समिशन लाईनचा कॅपॅसिटर. गॉट इट का बॉय. रेट ऑफ राइज ऑफ रिस्ट्राइकिंग व्होल्टेज कशावर अवलंबून आहे तीन गोष्टींवर अवलंबून आहे कशावर चला आर 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 व्ही ओके ई एम डिवायडेड बाय अंडर रूट एल सी. ओके कशा कशावर एल आणि सी वर. ओके एल कमी आर 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 व्ही जास्त सी कमी आर 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 रेट ऑफ राइज ऑफ रिस्ट्राइकिंग व्होल्टेज काय रे जास्त आहे. गॉट इट का बॉय. चला ए बॉय कमो ऑन यार कमो ऑन यार. ओके ओके मग मला सांगा रे ए बॉय यार कम ऑन यार. ओके मग मला सांग रे ए बॉय मला सांग आता रेट ऑफ राइज ऑफ रिस्ट्राइकिंग व्होल्टेज शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये इंडक्टरची किंमत कशी असते कमी कॅपॅसिटरची किंमत कशी कमी बरोबर का इंडक्टरची किंमत कमी कॅपॅसिटरची किंमत कमी म्हणजे रेट ऑफ राइज ऑफ व्होल्टेज ओके मोर सिव्हिअर कशात असेल शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये. कशामुळं बाळांनो कारण त्याच्यामध्ये इंडक्टर आणि कॅपॅसिटरची मिडियममध्ये काय इंडक्टर जास्त असतो कॅपॅसिटर जास्त असतो. ओके शॉर्टमध्ये तर कॅपॅसिटरच घेत नाहीत कॅपॅसिटरच शून्य घेतोत मग किती असेल खूप जास्त असेल रेट ऑफ प्राईज ऑफ. ओके लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये काय रे बाळांनो घेतो का ओके कॅपॅसिटर जास्त असतो इंडक्टर जास्त असतो बरोबर का. जर विचारलं फॉल्टमध्ये आर आर व्ही कोणत्या लाईनमध्ये सर्वात कमी असतो तर कोणत्या रे लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये रेट ऑफ राइज ऑफ रिस्ट्राइकिंग व्होल्टेज जे असतं जे सर्किट ब्रेकरमध्ये होतं ते काय असतं कमी असतं. गॉट इट का बॉय गॉट इट का बॉय ए बॉय कम ऑन बॉय. चलो ओके मोस्ट सुटेबल फॉर शॉर्ट्स शॉर्ट लाईन फॉल्ट विदाउट स्विचिंग रेजिस्टन्स. बाळांनो स्विचिंग रेजिस्टन्स नाही स्विचिंग रेजिस्टन्स नाही. आता शॉर्ट ट्रान्समिशन लाईनसाठी तुम्हाला माहीत होतं रेट ऑफ राइज ऑफ रिस्ट्राइकिंग व्होल्टेज जास्त म्हणजे व्होल्टेज जास्त. आणि बाळांनो व्होल्टेज जास्त जर असले बरोबर आहे का बाळा इकडे लक्ष दे ए बॉय कामो आणि यार व्होल्टेज जास्त असलं तर आपण काय वापरतो व्हॅक्युम सर्किट ब्रेकर वापरतो. ओके मग बाळांनो ए इकडे लक्ष द्या इथं इयर ब्लास्ट सर्किट ब्रेकर एमओसी बाय एस एफ सिक्स मी काय सांगितलं एस एफ सिक्स वापरू शकतो बरोबर का. जिथं हाय व्होल्टेज आणि हाय करंट आहे तिथं एस एफ सिक्स वापरू शकतो. गॉट इट का बॉय एस एफ सिक्स वापरू शकतो. मग बाळांनो मोस्ट सुटेबल विदाउट स्विचिंग म्हणजे काय एअर ब्रेक सर्किट ब्रेकर पण वापरलेला असतो पण त्याच्या ब्रेकरच्या दोन कॉन्टॅक्टच्या मध्ये करंट चॉपिंग करण्यासाठी काय वापरलेला असतो रे रेजिस्टन्स वापरलेला असतो. काय वापरलेला असतो रेजिस्टन्स वापरलेला असतो त्याचा ते तो कशासाठी केलेला असतो बाळांनो जर आर्क मध्ये करंट असेल इकडून करंट चालला तर इकडून काही भाग करंटचा फ्लो व्हावी आणि आर्क लवकर क्वंचिंग व्हावी त्यामुळं एअर ब्रेक सर्किट ब्रेकरला रेजिस्टन्स लावलेला असतो आणि ती रेजिस्टन्सची व्हॅल्यू असते. तुमची रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती सिलेक्ट करायची ती असते बाळांनो तुमच्या रेजिस्टन्स कसली डॅम्प्ड सिस्टीम आहे बरोबर आहे का वन बाय टू अंडर रूट एल बाय सी बरोबर आहे का. ही जर क्रिटिकली डॅम्प्ड सिस्टीम असली तर तुमची रेजिस्टन्सची व्हॅल्यू असायला पाहिजे हाफ अंडर रूट एल बाय सी. गॉट इट का बॉय. ओके ओव्हर डॅम्प्ड असली तर आर इज लेस दॅन वन बाय टू अंडर रूट एल बाय सी. ओके ओके अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. ए गॉट इट का बॉय म्हणजे कोणता आला रे एस एफ सिक्स ब्रेकर आला. कोणता एस एफ सिक्स ह्याला स्विचिंग नसते. स्विचिंग कुणाला असते रे बाळांनो कुणाला असते एअर सर्किट ब्रेकरला मोस्टली वापरलेली असते आणि तिचा रेजिस्टन्स कसा सिलेक्ट करायचा हा
ओके त्याचा रेजिस्टन्स इक्वल असतो लेस असतो आणि ग्रेटर असतो तीन गोष्टीमध्ये असतो. जर रेजिस्टन्स बाळांनो कमी असेल ओके ओव्हर डॅम्पिंग ओके इक्वल असेल तर क्रिटिकल डॅम्पिंग आणि मोर असेल तर काय सांगा पटकन. चलो बॉय कम ऑन बॉय चला पुढचा प्रश्न ओके दोन एंड मधील ए बाळांनो दोन एंड मधील ट्रान्समिशन लाईनचा व्होल्टेज किती आहे 132 केव्ही म्हणजे हितलं आणि हितलं ह्या दोघातलं व्होल्टेज किती 132 केव्ही आणि रिॲक्टन्स किती आहे रिॲक्टन्स आहे 40 ओहम तर कॅपॅसिटी ऑफ लाईन काय आहे बाळांनो चला कम ऑन बॉय प्रश्न आहे चला ओके ए बॉय कम ऑन यार ओके ओके मग कॅपॅसिटी कशी दिली जाते बाळांनो कॅपॅसिटी इज इक्वल टू V² / XC किंवा ZC V² / ZC दिलं जातं ओके रिॲक्टन्स किती दिलेलं आहे बाळांनो 40 ओहम ओके व्होल्टेज किती दिलं 132 गुणले ए बाळा 132 गुणले 132 इकडे लक्ष दे ओके एक एक शून्य गेला एक टिंब घेतो ओके शून्याला कटला एक टिंब दिला चारच्या पाड्याने म्हणतो 4 × 12 ओके एक टिंब दिला एक उरला 4 × 12 ओके 132 × 3.3 जर केलं ओके 3 × 2 = 7 × 3 = 9 ओके एक शून्य दिला 6 × 9 = 3 किती आलं रे 6 × 9 = 15 ओके 9 × 4 = 9 मला वाटतंय 9 × 4 = 9, 10 × 3 = 13 अरे 435.6 आहे का 435.6 ऑप्शन नंबर 1 ए वाळा ऑप्शन नंबर 1 ए गॉट इट का यार कॅल्क्युलेशन इझी आहे तुम्ही प्रॉब्लेम आला म्हणून घाबरायचं नाही कळतंय का कन्सेप्ट असल्या की ॲटोमॅटिक येणार आहे कळतंय का हा पेपर येईचा आहे त्यामुळे तुला माहिती आहे की ट्रान्सको ही कशा प्रकारचे प्रश्न विचारत असते कन्सेप्ट असल्या तर खूप सोपा पेपर जाणार आहे आणि नसल्या तर इतका अवघड जाणार आहे की तुम्ही वाटला असेल ही पेपर कुठं बघितला होता का नव्हता अशी परिस्थिती होणार आहे ओके चला ओके चला बघा ओव्हरलेड लाईनमध्ये सिरीज कॉम्पेन्सेशन वापरलं पहिल्यांदा सांगा सिरीज कॉम्पेन्सेशन कशासाठी वापरतात आपण सिरीज ट्रान्समिशन लाईनमध्ये ओके सिरीजमध्ये कॅपॅसिटर लावतो त्याचा मेन उद्देश आहे स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी वाढवणे काय स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी इन्क्रीज करणे ओके इन्क्रीज स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी इन्क्रीज होते गॉट इट का बॉय चला स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी इन्क्रीज होती मग कशी इन्क्रीज होती रे पी इज इक्वल टू ए एक्स ई व्ही एक्स साईन डेल बाळांनो ओके ओके एक्स कमी होतोय त्यामुळे साईन डेल कमी होतोय आणि पॉवर ट्रान्सफर कॅपॅसिटी वाढतीये ओके अशा प्रकारे स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी वाढली असते बरोबर आहे का मग बाळांनो इकडे लक्ष द्या सिरीज कॉम्पेन्सेशनने कशामध्ये फरक पडतोय रे इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या बघा आता हे रिले जर ऑप्शन वाईज गेलो तर इम्पिडन्स रिले कशाच्या रिलेटेड आहे अंतर ओके अंतर माझ्या ट्रान्समिशन लाईनमध्ये अंतर किती त्याच्यावरनं मी वापरला जाऊ इथं दिलंय का सिरीज कॉम्पेन्सेशन मीडियम लाईनला शॉर्ट लाईनला कुठं दिलंय का नाही म्हणजे ही तर येणार नाही रिॲक्टन्स लिहिलंय कुठं लो ट्रान्समिशन लाईनला गॉट इट का बॉय ओके मोर रिले कुठं लॉंग ट्रान्समिशन लाईनला मग नन ऑफ दिस काय आलं ह्याचं नन ऑफ दिस मग मास्तर ह्याचा काय वापरायचं बाळांनो सिरीज कॉम्पेन्सेशन जेव्हा फॉल्ट होईल तेव्हा तुम्हाला बाळांनो काय वापरलेले असतात डायव्हर्टर वापरलेले असतात किंवा ओके गॅप अरेस्टर वापरलेले असतात काय वापरलेले असतात गॅप अरेस्टर्स वापरलेले असतात डायव्हर्टर्स किंवा गॅप अरेस्टर वापरलेले असतात काय रे गॉट इट का बॉय ए कम ऑन बॉय ओके ओके बॉय कम ऑन यार ओके डायव्हर्टर्स किंवा गॅप अरेस्टर सिरीज कॉम्पेन्सेशन किंवा सिरीजमध्ये जर तुम्हाला काही फॉल्ट आला कॅपॅसिटरमध्ये त्याच्यामधनं बरोबर का प्रोटेक्शन पाहिजे असेल तर डायव्हर्टर किंवा गॅप अरेस्टर्स लावलेले असतात गॉट इट का बॉय ए कम ऑन बॉय यार कम ऑन बॉय यार अरे कळतंय का अरे जातंय का टिपिकल व्हॅल्यू ऑफ SCR इन मॉडर्न अल्टरनेटर पहिल्यांदा अल्टरनेटरमध्ये शॉर्ट सर्किट रेशिओ काय आहे ए बॉय कम ऑन यार पहिल्यांदा तुम्हाला मॉडर्न जनरेटरमध्ये तुम्हाला SCR शॉर्ट सर्किट रेशिओ काय आहे हे महत्त्वाचं आहे शॉर्ट सर्किट रेशिओ ओके शॉर्ट सर्किट रेशिओ जेव्हा आपण शिकतो तेव्हा शॉर्ट सर्किट रेशिओ सांगतो फील्ड करंट लागणारा फील्ड करंट रिक्वायर्ड ओके काय रे फील्ड करंट रिक्वायर्ड
हॅलो, चला ओके, फोन आलता रे त्यामुळं बोलणं झालं. टिपिकल SCR म्हणजे काय रे? शॉर्ट सर्किट करंट रेशो, शॉर्ट सर्किट रेशो काय? फील्ड करंटचा, रेशो आहे ओपन सर्किट व्होल्टेज, निर्माण करण्यासाठी, ओके, प्रोड्यूस करण्यासाठी लागणारं, ओके. फील्ड करंट कशाला? ओपन सर्किट किंवा नो लोड व्होल्टेज निर्माण करण्यासाठी लागणारं फील्ड करंट, ओके. आणि फील्ड करंट दुसरा कोणता रे? बरोबर आहे का? शॉर्ट सर्किट मध्ये, शॉर्ट सर्किट टेस्ट मध्ये लागणारा करंट, ओके, शॉर्ट सर्किट करंट, ओके, रिक्वायर्ड, ओके, शॉर्ट फील्ड करंट रिक्वायर्ड टू प्रोड्यूस शॉर्ट सर्किट करंट, ओके, शॉर्ट सर्किट करंट, ओके, ओपन सर्किट म्हणजे ह्याला आपण लिहितो एक्स अपॉन एक्स किंवा झेड. सॅच्युरेटेड का अनसॅच्युरेटेड लिहितो रे? सॅच्युरेटेड का अनसॅच्युरेटेड सांगा, ओके, ह्याला लिहितो SCR, ओके. चला बाळांनो सांगा SCR, बरोबर आहे का? मग SCR चा काय परिणाम होतो? गॉट इट का बॉय? ए बॉय यार, कम ऑन यार, ए बॉय कम ऑन, गॉट इट बॉय? ओके, सॅच्युरेटेड, ओके. मग मला सांगा रे, हे सॅच्युरेटेड असल्यानंतर SCR कशा कशाला प्रमाण करतो? SCR जास्त, कॉस्ट जास्त, इकडं लक्ष द्या. SCR जास्त, साईज जास्त, इकडं लक्ष द्या. शॉर्ट सर्किट रेशियो बघा, हा रिॲक्टन्स जास्त बाळांनो, ओके बाळांनो, इकडं लक्ष द्या. हा रिॲक्टन्स जास्त, ही SCR काय झाला? कमी झाला. गॉट इट का बॉय? मग SCR बाळांनो, ही रिॲक्टन्स वाढला, बघा रिॲक्टन्स वाढला, आर्मेचर रिॲक्शन तुमची वाढणार, ड्रॉप होणार, व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे ह्याचं कशासोबत उलट आहे? तर ह्याचं उलट आहे आर्मेचर रिॲक्शन सोबत, आणि ह्याचं उलट आहे व्होल्टेज रेग्युलेशन सोबत. कारण हे वाढला, हे बाळा हे वाढला की आर्मेचर रिॲक्शन वाढणार आहे, त्यामुळे SCR काय होणार आहे? कमी होणार आहे. मग SCR कमी पाहिजे का जास्त पाहिजे रे बाळांनो? इकडं लक्ष द्या, आर्मेचर रिॲक्शन व्होल्टेज रेग्युलेशन जर कमी पाहिजे असतील, हे बाळांनो काय पाहिजे असतील? कमी पाहिजे असतील, तर तुम्हाला SCR ची व्हॅल्यू काय पाहिजे? जास्त पाहिजे. पण SCR ची व्हॅल्यू जर जास्त झाली तर काय होतंय? कॉस्ट वाढतीये, साईज वाढतीये, ह्या पण गोष्टी आहेत. म्हणून SCR ची व्हॅल्यू काय पाहिजे? मिडल मध्ये पाहिजे. मग मॉडर्न जनरेटर जे डिझाईन केलेले असतात, ते डिझाईन केलेले असतात 0.5 व्हॅल्यूवर. किती? 0. ही कॉन्स्टंट आहे बाळांनो. मग कोणकोणत्या जनरेटर आहे? आपला सॅलियंट पोल आहे, बरोबर का? त्याचा साईज जास्त आहे, तो डिझाईन केलेला असतो 0.62, मला वाटतं, सॉरी 0.9 टू 1.5 पर्यंत काहीतरी डिझाईन केलेला असतो, ओके. सिलेंड्रिकल डिझाईन केलेला असतो 0.6 टू 0.9, आणि जी मोटार असते कंडेन्सर म्हणून वापरली जाते ती डिझाईन केली असते 0.4, ओके. ह्या व्हॅल्यू बरोबर आहेत का? मला चेक करू द्या. 0.9 टू 1.5, आणि मॉडर्न वापरलेला असतो, ओके, यस यस, ओके बाळांनो. चला गॉट इट, क्लिअर झाल्या SCR सोबत? काही डिफिकल्टी आहे? ओके, 1.2 म्हणजे 1.2 आणि 1.E कसलाय रे? सॅलियंट पोलच आहेत. कशाच आहेत? सॅलियंट पोलच आहेत. ही पण सॅलियंट पोल आहे, बरोबर आहे का? ओके, गॉट इट बॉय? कम ऑन बॉय, चलो बॉय यार, कम ऑन यार, ओके. SCR जास्त, अजून काय होतं? एक्साइटेशन जास्त, SCR जास्त, स्टॅबिलिटी जास्त. गॉट इट का बॉय? ओके, चला ह्याच्यावर पण परिणाम करतो, ओके. कधी कधी स्टॅबिलिटी हे पण विचारू शकतात. मला वाटतं SCR ची कन्सेप्ट पूर्णपणे समजली असेल. बघा, इन केस ऑफ लार्ज साईज अल्टरनेटर, साईज लार्ज आहे, ओके, साईज लार्ज आहे, व्होल्टेज कंट्रोल बिकेम, इन केस ऑफ व्होल्टेज कंट्रोल बिकेम सिरियस, ओके, व्होल्टेज कंट्रोल म्हणजे व्होल्टेज ड्रॉप जास्त होणार. काय होणार बाळांनो? व्होल्टेज ड्रॉप काय होणार? जास्त होणार. गॉट इट का बॉय? ए बॉय कम ऑन बॉय, ए बॉय ए आर कम ऑन यार. बघा, लार्ज साईज अल्टरनेटर आहे, ओके, त्यामध्ये व्होल्टेज कंट्रोल बिकम सिरियस म्हणजे व्होल्टेज ड्रॉप जास्त होतोय, म्हणजे व्होल्टेज रेग्युलेशन जे आहे बाळांनो ते जास्त होतोय. व्होल्टेज ड्रॉप जास्त म्हणजे व्होल्टेज रेग्युलेशन जास्त होतोय, म्हणजे SCR काय होतोय रे बाळांनो? कमी होतोय. नीट समजून घ्या, व्होल्टेज कंट्रोल होईना म्हणजे व्होल्टेज काय होतोय? वाढलं, ड्रॉप वाढला म्हणजे त्याचं काय झालं रे? ओके, SCR काय झाला? काय झाला? कमी झाला, बरोबर आहे का? SCR कमी झाला म्हणजे डेंजर झाला, बरोबर आहे का बाळांनो? SCR लो, बरोबर आहे का? काय झाला?
व्होल्टेज एस सी आर काय झाला लो झाला. गॉट इट का बॉय कम ऑन बॉय. किंवा आर्मेचर रिॲक्शन ह्याच्या आधी जर ह्याच्या विरुद्ध जर प्रश्न विचारला आर्मेचर रिॲक्शन खूप जास्त ड्रॉप करायला लागली तर एस सी आरची व्हॅल्यू काय आहे रे लो आहे. गॉट इट का बॉय गॉट इट. असा पण प्रश्न तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये येऊ शकतो. ओके लार्ज साईज अल्टरनेटर प्रोटेक्ट अगन ओव्हरलोड बाय प्रोव्हाइडिंग ओके. जर बाळांनो ओव्हरलोड्स आले ओके ओव्हरलोड्स आले तर कोणता रिले वापरतात आपण काय वापरतो रे ओव्हरलोडला एम सी बी आणि फ्यूज वापरतो. एम सी बी आणि फ्यूज वापरतो. गॉट इट का बॉय. एम सी बी आणि फ्यूज वापरतो. मिनिएचर सर्किट ब्रेकर आणि फ्यूज. आणि हे कोणत्या तत्वावर चालतात रे टेम्परेचर राईजच्या कोणत्या तत्वावर चालतात टेम्परेचर राईज तापमान वाढीच्या तत्वावर चालतात. ओके ओके बाळांनो चला कोणत्या तापमान वाढीच्या ओके तापमान वाढीच्या तत्वावर चालतात. गॉट इट का बॉय. मग थर्मल रिले म्हणायचं काय ह्यांना हे टेम्परेचर रिलेज का नाही हे ओव्हर करंट रिले आहेत पण कशाला सेन्स करून चालतात टेम्परेचरला. मग मी म्हणू का रे जे तापमानाला सेन्सिटिव्ह करून जे रिले चालतात त्यांच्यामध्ये काय वापरलं जातं प्रोटेक्शन ओव्हरलोडपासून. जे तापमानाला सेन्स करून चालतात बघा मी करेक्ट आन्सर कसं लिहिलं जे तापमानाला सेन्स करून चालतात एम सी बी असू दे फ्यूज असू दे हे काय प्रोटेक्टिंग इक्विपमेंट आहेत पण कशाला सेन्स करतात टेम्परेचरला सेन्स करतात आणि त्या टेम्परेचरला सेन्स करून चालतात त्यामुळे त्यांना म्हणायचं टेम्परेचर सेन्सिटिव्ह रिले. थर्मल रिले डायरेक्ट म्हणायचं नाही. हे काय थर्मल रिलेचे प्रकार आहेत का नाही. गॉट इट. चला इम्पल्स रेशियो ऑफ रॉड गॅपचा इम्पल्स रेशियो काय असतो. चला बॉईज काय असतो थेरॉटिकल प्रश्न आहे. चला काय रे 1.2 to 1.5 असतो. ओके चला मला सांगा युनिटी कुणाचा असतो किंवा एक पेक्षा कमी कुणाचा असतो. अजून कुणाचा इम्पल्स रेशिओ दोन गोष्टीचा असतो. ओके इम्पल्स रेशिओ दोन गोष्टीचा असतो एक रॉड गॅपचा असतो आणि एक दुसरा असतो हॉर्न गॅप किंवा लाइटनिंग अरेस्टर म्हणतात ह्याला. आणि दुसरा जो असतो तो असतो इन्सुलेटरचा इम्पल्स रेशिओ. काय असतो इन्सुलेटर इम्पल्स रेशिओ ती काय असतो रे एकपेक्षा कमी असतो. गॉट इट का बॉय कम ऑन बॉय. दोन इम्पल्स रेशिओ असतात पॉवर सिस्टीममध्ये इन्सुलेटरचा ओके ए बाळा इन्सुलेटरचा कमी पाहिजे ना सॉरी हाय पाहिजे सॉरी इन्सुलेटरचा हाय पाहिजे हॉर्नचा कमी पाहिजे ए सॉरी यार सॉरी ओके इन्सुलेटर ओके इन्सुलेटरचा इम्पल्स रेशिओ म्हणजे काय चला आपण बघूया. आता तुम्हाला हाय आणि का म्हणतोय मास्तर इकडे लक्ष द्या. इम्पल्स रेशिओ म्हणजे काय रे ए बाळांनो इकडे लक्ष दे ए बॉय कम ऑन यार. ओके इम्पल्स व्होल्टेज म्हणजे वाढलेलं स्विचिंग व्होल्टेज ओके भागिले बाळांनो काय रे इम्पल्स व्होल्टेज भागिले पीक व्होल्टेज किंवा बाळांनो तुम्ही काय म्हणता ट्रान्झियंट व्होल्टेज. ओके बाळांनो असं इम्पल्स व्होल्टेज बरोबर आहे का जे बाळांनो हे जास्त व्होल्टेज आहे ही काय आहे हे ट्रान्झियंट व्होल्टेजपेक्षा ही इम्पल्स होणारं व्होल्टेज आहे किंवा रेटेड व्होल्टेज कुठं लिहिलंय. ओके हे इम्पल्स व्होल्टेज आहे हे जास्त आहे आणि हे कसं आहे कमी आहे बाळांनो त्यामुळे हा रेशिओ जो आहे तो काय आहे जास्त आहे काय आहे जास्त आहे. गॉट इट का बॉय गॉट इट का बॉय कम ऑन बॉय. ओके लाइटनिंग अरेस्टरचा रेशिओ काय आहे रे बाळांनो कमी आहे इम्पल्स रेशिओ आणि बाळांनो इन्सुलेटरचा जास्त असायला पाहिजे. इन्सुलेटरचा काय असायला पाहिजे जास्त असायला पाहिजे. गॉट इट का बॉय ओ बॉय कम ऑन. ओके मग इम्पल्स रेशिओ काय असायला पाहिजे ह्याचा किती असतो रे मग कमीत कमी किती असायला पाहिजे 1.2 to 1.5 असं उत्तर आहे मला वाटतंय. चला शंट कॉम्पेन्सेटेड ई एच व्ही इज रिस्टोअर टू शंट कॉम्पेन्सेशन. ओके ट्रान्समिशन लाईनमध्ये शंट कॉम्पेन्सेशन वापरलं जातं. शंट कॉम्पेन्सेशनचे दोन ओके सिरीज कॉम्पेन्सेशन बघितलं स्टॅबिलिटीसाठी शंट कॉम्पेन्सेशन किंवा कॅपॅसिटर बँक ही लावली जाते व्होल्टेज प्रोफाईल वाढवण्यासाठी. कशासाठी व्होल्टेज प्रोफाईल इन्क्रीज आणि दुसरी जी आहे ती पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी. कशासाठी पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी. ओके इम्प्रूव्ह व्होल्टेज प्रोफाईल बरोबर आहे का इम्प्रूव्ह स्टॅबिलिटीसाठी आहे का फॉल्ट लेवल आहे का रे नाही. ओके सबस्टिट्यूट सिंक्रोनस फेड मॉडिफायर. ओके सिंक्रोनस फेज मॉडिफायर हा लॉंग ट्रान्समिशन लाईनसाठी वापरला जातो. कुठं लॉंग ट्रान्समिशन लाईनसाठी. ओके सिरीज कॉम्पेन्सेशनचा फायदा विचारलाय का आहे इम्प्रूव्ह व्होल्टेज प्रोफाईल 3 नंबरचं ऑप्शन आहे ते बरोबर आहे. गॉट इट बॉय
एक अमॉन बॉय, चला ओके चलो बॉयज पूर्ण पुढचा प्रश्न. इन ऑर्डर टू हॅव अ लोअर कॉस्ट इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन, जनरेशनची कॉस्ट दोन फॅक्टरवर अवलंबून असते बाळांनो. जनरेशनची कॉस्ट जी असते ती लोड फॅक्टर, ओके ओके, तुमची जनरेशनची सगळ्यात जास्त अवलंबून असते कॉस्ट ती मॅक्सिमम डिमांडवर. कशावर? मॅक्सिमम डिमांड. लक्षात ठेवायचं, मॅक्सिमम डिमांड जेवढं जास्त, ओके, मॅक्सिमम डिमांड, तुझं डिमांड वाढलं की कॉस्ट वाढणार आहे. काय होणार आहे? कॉस्ट वाढणार आहे. ओके, सपोज आपण काय करतो रे बाळांनो, आपल्या घरी लग्न आहे. आपल्या घरी काय आहे? लग्न आहे. गॉट इट का बॉय? आपल्या घरी लग्न आहे. आपण काय करतो? डिझेल टाकून काय करतो रे, डिझेल टाकून आपण काय करतो, एक जनरेटर बॅकअपला ठेवतो. जर लोड वाढला बाबा काय झालं, तर त्यांनी डिझेल टाकून चालवायचं. म्हणजे तुमची कॉस्टिंग काय? लोड तेव्हा वाढणार आहे, काहीतरी औचित प्रकार करणार आहे, बरोबर का? लोड वाढला, बरोबर का? जेवढा जास्त लोड असेल, जेवढा जास्त मॅक्सिमम लोड असेल, तेवढा जेवढा जास्त मॅक्सिमम लोड तेवढा जास्त कॉस्ट असणार आहे. जेवढा जास्त मॅक्सिमम लोड तेवढी जास्त कॉस्ट आहे. आणि मॅक्सिमम लोड दोन फॅक्टरमध्ये आहे बाळांनो. एक आहे लोड फॅक्टर. काय? लोड फॅक्टर. तो दिला जातो ॲव्हरेज लोड बाळांनो. काय? ॲव्हरेज लोड भागिले मॅक्सिमम लोड, ओके. आणि दुसरा दिला जातो डायव्हर्सिटी फॅक्टर. काय दिला जातो? डायव्हर्सिटी फॅक्टर, ओके बाळांनो. डायव्हर्सिटी फॅक्टर असा सांगतो की सम ऑफ ऑल मॅक्सिमम डिमांड, सम ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल मॅक्सिमम डिमांड, ओके, डिवायडेड बाय मॅक्सिमम डिमांड, ओके. हे काय सांगतो? डायव्हर्सिटी फॅक्टर सांगतो. मग आपल्याला बाळांनो इकडे लक्ष द्या. सम ऑफ, बघा, ही जे मॅक्सिमम डिमांड आहेत, छोटे छोटे मॅक्सिमम डिमांड, ते जास्त असू द्या आणि हे काय असू द्या? कमी असू द्या, बरोबर का? ही व्हॅल्यू कशी पाहिजे? बॉय कम ऑन यार, कम ऑन यार, ही मॅक्सिमम डिमांडची व्हॅल्यू काय पाहिजे? कमी पाहिजे. मग मला सांगा रे, डायव्हर्सिटी फॅक्टर काय पाहिजे? एकपेक्षा जास्त पाहिजे. काय पाहिजे? एकपेक्षा जास्त पाहिजे. गॉट इट का बॉय? काय पाहिजे? आणि बाळांनो मॅक्सिमम लोड, बाळांनो इकडं लक्ष द्या, ए बाळांनो इकडं लक्ष द्या, मॅक्सिमम लोड, ओके, ॲव्हरेज लोड भागिले मॅक्सिमम लोड असतो. गॉट इट का बॉय? ए कम ऑन बॉय. मग उत्तर काय येणार आहे रे? मॅक्सिमम लोड काय पाहिजे? कमी पाहिजे. डिमांड, मॅक्सिमम डिमांड, सॉरी मॅक्सिमम लोडच लिहितो, मॅक्सिमम डिमांड जी पाहिजे ती कमी पाहिजे. गॉट इट का बॉय? लोड फॅक्टर डायव्हर्सिटी फॅक्टर कमी पाहिजेत, ओके. लोड फॅक्टर डायव्हर्सिटी फॅक्टर शुड बी हाय, बरोबर का? मॅक्सिमम डिमांड कमी असलं की लोड फॅक्टर काय पाहिजेत? जास्त पाहिजेत. म्हणजे लोड फॅक्टर बी जास्त पाहिजे आणि डायव्हर्सिटी फॅक्टर पण काय पाहिजे? जास्त पाहिजे. जर तुम्हाला पर युनिट कॉस्ट जर कमी पाहिजे असेल, आणि ही सगळी कॉस्ट कशाहून काढली जाते रे? मॅक्सिमम डिमांडवरनं. त्यामुळे लक्षात ठेवा, जेव्हा जनरेशनच्या इकॉनॉमिक्समध्ये जातात तेव्हा तुमची मॅक्सिमम डिमांड ही ठरवते पर युनिट कॉस्ट. काय समजते? पर युनिट कॉस्ट. गॉट इट का बॉय? हे झालं चार नंबरचं ऑप्शन. काय झालं? चार नंबरचं ऑप्शन. गॉट इट का बॉय? कम ऑन बॉय, चलो बॉय कम ऑन. येस, नेक्स्ट. इन्सुलेशन मॉडर्न EHV ट्रान्समिट डिझाईन ऑन द बेसिस ऑफ. इन्सुलेशन मॉडर्न EHV लाईन्समध्ये, ओके, मॉडर्न EHV लाईन्समध्ये, बरोबर आहे का? चला चला बॉयज, कशावरनं? मॉडर्न, बघा कशावरनं रे? इन्सुलेशन स्ट्रेंथ जी आहे, ओके, इन्सुलेशन स्ट्रेंथ आपण डिझाईन करतो बाळांनो कशावरनं? स्विचिंग व्होल्टेजवरनं. कशावरनं? स्विचिंग व्होल्टेजमधनं. कळलं का? EHV लाईन्सला. गॉट इट? स्विचिंग ओव्हर व्होल्टेजने किंवा ट्रान्झियंट व्होल्टेजने. गॉट इट का बॉय? गॉट इट? चला स्विचिंग, ओके. आणि ज्या एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन आहेत, म्हणजे 220 kV किंवा 400 kV, या लाईनला लाईटनिंग व्होल्टेजने पण डिझाईन केले जातात. पण EHV लाईन्समध्ये आपल्या मॉडर्न 132 kV पर्यंत असतात. गॉट इट का बॉय? 132 kV च्या पुढे. त्यामुळे आपण स्विचिंग व्होल्टेजने डिझाईन करतो. चला बॉय, साईज ऑफ कंडक्टर इन अ मॉडर्न EHV लाईन ऑप्टेंड बेस्ड ऑन. चला चला, ओके, चला. मॉडर्न EHV लाईन्समध्ये जेव्हा EHV लाईन्स करतात बळानं, EHV लाईन्समध्ये काय करतात रे? बंडल्ड कंडक्टर वापरतात. मोस्ट काय आहे रे? मोस्ट डिझायनिंग बंडल्ड कंडक्टर मेनली कशासाठी वापरतात? कोरोना लॉससाठी. कोरोना लॉससाठी, म्हणजे जेव्हा कंडक्टरची साईड डिझाईन होते तेव्हा कशाचा फॅक्टर केला जातो? कोरोनाचा, बरोबर का? कोरोनाचा EHV लाईन्समध्ये. आणि EHV लाईनच्या ज्या खाली लाईन असतात त्यांनाच केलं जातं की करंट कॅपॅसिटी. कशावरनं रे? करंट कॅपॅसिटीवरनं. लक्षात ठेवा, EHV लाईन्सला मेन फॅक्टर असतो कोरोना. इकडं लक्ष द्या, कोरोना. आणि जेव्हा EHV खाली लाईन्स असतात, EHV लाईन्स असतात, तिथं मेन फॅक्टर असतो करंट. काय असतो? करंट. मग आपल्याला काय विचारलंय? मॉडर्न EHV लाईनमध्ये कशाप्रकारे डिझाईन केलेले असतात? कोरोना लॉसवरनं त्याची साईज डिफाईन असते. गॉट इट बॉय? काही डिफिकल्टी? काही डिफिकल्टी? चलो बॉय कम ऑन बॉय. चला पुढचा प्रश्न घ्यायचा, पुढचा प्रश्न घ्यायचा. चला बॉय कम ऑन, ओके. चला
मोह रिले इज, चला मोह रिले, चला कोणता कोणकोणते रिले, व्होल्टेज रिस्ट्रेंट डायरेक्शन रिले, पहिलाच आहे मोह रिले जो व्होल्टेज रिस्ट्रेंट करतो आणि डायरेक्शनल इनहरंट प्रॉपर्टीज आहेत त्या रिलेला म्हणतात मोह रिले. व्होल्टेज कंट्रोल्ड ओव्हर करंट रिले, ओके. व्होल्टेज रिस्ट्रेंट कंट्रोल म्हणजे ओव्हर करंट रिले, हा असतो इम्पिडन्स रिले. काय असतो इम्पिडन्स रिले. डायरेक्शन रिस्ट्रेंट ओव्हर करंट रिले म्हणजे काय, रिएक्टन्स रिले, रिएक्टन्स रिले. गॉट इट का? आणि बघा, डायरेक्शन रिस्ट्रेंट ओव्हर करंट रिले नसतो, पण हा रिएक्टन्स, हा इम्पिडन्स, हा मोह. तुम्हाला काय विचारलंय, मोह, एक उत्तर आलं. काय आलं? एक उत्तर आलं. गॉट इट का? चला. फॉर स्टॅबिलिटी अँड इकॉनॉमिक्स रिझन, ऑपरेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन पॉवर अँगल रेंज किती असली पाहिजे, ओके. चला, डेल्टा, बाळांनो डेल्टा कशावर डिपेंड आहे, टॅन इनवर्स एक्सेल बाय आर. एक्सेल म्हणजे काय रे, रिएक्टन्स, ओके. हा रिएक्टन्स आपण काय असला पाहिजे म्हणतो रे, कमीत कमी असला पाहिजे. कशामुळं? आपल्याला पॉवर अँगल, ओके, आपल्याला काय टिकायचंय, ट्रान्समिशन लाईनने पॉवर बी जास्त ट्रान्सफर केली पाहिजे, ओके. पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी ई व्ही एक्स साईन डेल, ओके, हा कमी असला बाळांनो की पॉवर ट्रान्सफर बी जास्त होईल. डेल कमी असला, बघा दोन्ही पण गोष्टी झाल्या पाहिजे. हे इकॉनॉमिक झालं, आणि दुसरी स्टॅबिलिटी काय झाली रे, पॉवर कर्व, बरोबर आहे का बाळांनो, इकडे लक्ष द्या. पॉवर कर्व मध्ये नव्वदच्या पुढे जर गेलं, नव्वदच्या पुढे जर गेलं तर काय होतं रे, अनस्टेबल होतंय. काय होतंय? अनस्टेबल होतंय. गॉट इट का बॉय? मग स्टॅबिलिटी वाढवायची म्हणजे अँगल कमी करायचं, अँगल इथं कुठंतरी करावा लागेल, ओके. मग ह्याच्यामध्ये किती अंतर आहे रे बाळांनो, इतका की अँगल नाही कमी करायचा की ती काय होईल रे, पॉवर ट्रान्सफर. हा डेल्टाने पॉवर ट्रान्सफर करणार नाही, अँगलवर बी पॉवर ट्रान्सफर डिपेंड आहे. गॉट इट का बॉय? म्हणजे मध्यबिंदू गाठायचा आहे, आणि मध्यबिंदू मला वाटतंय 90 जो बसतोय तो 30 ते 45 बसतोय. किती बसतोय? 30 ते 45 हा 90 मध्यबिंदू भेटतोय. गॉट इट का बॉय? ए कम ऑन बॉय, ओके. चलो, ओके बॉय कम ऑन यार, ओके ओके. स्टॅबिलिटी आणि इकॉनॉमिक्स रिझन, ट्रान्समिशन लाईन मधले कुठंतरी मध्यबिंदू पाहिजे, आणि मध्यबिंदू किती आहे रे, 30 ते 45 आहे. किती आहे? 30 ते 45 आहे. गॉट इट का बॉय? ओके बॉय, कम ऑन बॉय, कळतंय का? अरे गॉट इट का? अरे जातंय का? हाय व्होल्टेज डीसी टेस्टिंग फॉर ईसी मशीन रिस्टोर्ड, बिकॉज बघा एचव्ही मशीनसाठी डीसी सप्लाय हाय व्होल्टेज लावलेला असतो. कशामुळं बाळांनो? डीसी सप्लाय काय लावतात? कारण बाळांनो डीसी सप्लायमध्ये काय असतं, युनिफॉर्म फील्ड असते. काय असते? युनिफॉर्म फील्ड म्हणजे कॉन्सन्ट्रेशन चार्जचं कुठं असतं, समान असतं. काय असतं? समान असतं. युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन फील्ड असते. कशासाठी लावतात रे बाळांनो? स्ट्रेस किंवा इन्सुलेशन लेवल चेक करण्यासाठी लावलेले असतात. कुणामध्ये? एचव्ही मशीन्समध्ये, ओके ओके. स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन रिप्रेझेंटेशन सर्टन कन्क्लुजन रिगार्डिंग कंटिन्युअस एजिंग अँड इन्सुलेशन कॅन बी ड्रॉन, ओके. एजिंगचा पता चालू शकतो किंवा इन्सुलेशन काय आहे ते बघू लागू शकतं, बरोबर का? हे पण ऑप्शन आहे, ओके. चला बाळांनो, परत दुसरं ऑप्शन काय? स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन रिप्रेझेंटेशन वॉज सर्व्हिस कंडिशन, ओके. स्ट्रेस रिप्रेझेंटेशन करतं का? स्ट्रेस किती घेऊ शकतं? इन्सुलेशन. सर्व्हिस कंडिशन कशाचं? बघा एचव्ही मशीनचं स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन, ही पण सांगू शकतंय. स्टँडर्डायझेशन ऑफ मॅग्निट्यूड ऑफ व्होल्टेज टू बी अप्लाइड इज अवेलेबल, ह्याच्यावरनं व्होल्टेज अवेलेबल नाही. द स्ट्रेस डू नॉट डॅमेज द कॉईल एंड ऑफ इन्सुलेशन, स्ट्रेस नाही बाळांनो. कशासाठी? एजिंगसाठी, वय करण्यासाठी पण केलं जाऊ शकतं. मला वाटतं अप्रोप्रिएट आन्सर एक किंवा दोन मधला असायला पाहिजे, ओके. यस बॉय, कम ऑन बॉय, ए बॉय यार, कम ऑन यार, कम ऑन यार. गॉट इट का? चला, ओके. नेक्स्ट, फॉर लंप्ड इंडक्टिव्ह लोड द इन्क्रीज इन सप्लाय फ्रिक्वेन्सी. लंप्ड आणि डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क असतात. कसले असतात? हे जे लोडला असतात त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क. काय म्हणतात? डिस्ट्रीब्युटेड. आणि ट्रान्समिशनला जे असतात त्यांना म्हणतात लंप्ड नेटवर्क. काय म्हणतात? लंप्ड नेटवर्क. आणि लंप्ड नेटवर्कमध्ये सिरीजमध्ये काय असतं रे? आर आणि एल असतं बाळांनो. काय असतं? आर आणि एल असतं. गॉट इट का बॉय?
हे बॉय कम ऑन बॉय, लंपड नेटवर्क मध्ये काय असतं? आर आणि एल. आणि रेजिस्टन्स फ्रिक्वेन्सीवर अवलंबून आहे का? नाही. कोण अवलंबून आहे? इंडक्टर. गॉट इट का बॉय? इंडक्टिव्ह लोड दिलाय लंपड, म्हणजे त्यांनी रेजिस्टिव्ह दिला नाही, काय दिला? इंडक्टिव्ह लोड दिलाय. बर, इन्क्रीजिंग सप्लाय फ्रिक्वेन्सी. बाळांनो, इन्क्रीजिंग सप्लाय फ्रिक्वेन्सी बरोबर आहे का? 2πf. हे बाळा कम ऑन, हे कम ऑन बॉल, बाळ कम ऑन यार, कम ऑन यार. ओके, ओके चला. ओके बाळांनो, इकडे लक्ष दे रे बॉय. ओके, 2πfL. ओके, एक्सेल वाढला, फ्रिक्वेन्सी वाढली, एक्सेल वाढला. आणि एक्सेल हा कसली पॉवर देतो रे? रिएक्टिव्ह पॉवर देतो. कसली? रिएक्टिव्ह पॉवर रिप्रेझेंट करतो, म्हणजे त्याला म्हणतात क्यू. गॉट इट का बॉय? फ्रिक्वेन्सी वाढली, कोणत्या पॉवर मध्ये बदल होतो? रिएक्टिव्ह पॉवर मध्ये बदल होतो. हे बाळांनो काय होतो? रिएक्टिव्ह पॉवर मध्ये बदल होतो. आणि बाळांनो, टोटल पॉवर मधली जर एक पॉवर वाढली तर दुसरी काय होणार आहे? कमी होणार आहे. काय होणार आहे? कमी होणार आहे, कारण टोटल पॉवर तेवढीच ट्रान्सफर करायची. एस इज इक्वल टू प्लस पी प्लस जे क्यू. ही वाढली, ही काय होणार? कमी होईल. गॉट इट का बॉय? पी इन्क्रीज होईल का? नाही. पी आणि क्यू दोन्ही पण होईल का? पी डिक्रीज, क्यू इन्क्रीज. गॉट इट का बॉय? ए बॉय तीन तीन, ए बॉय तीन, ए ए तीन तीन. चलो बॉय, कम ऑन बॉय. ओके ओके चला. एई हे एई, स्टँडर्ड इम्पल्स टेस्टिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर रिक्वायर्स. ओके, इम्पल्स ट्रेनिंग कशासाठी इम्पल्स टेस्टिंग केलं जातं? ट्रान्सफॉर्मरचं इन्सुलेशन स्ट्रेंथ, ऑइलची काय चेक, काय चेक करायला? इन्सुलेशन स्ट्रेंथ चेक करायला. आणि त्याच्यामध्ये काय असतं रे? ॲप्लिकेशनमध्ये चॉप्ड वेव्ह असते बरोबर आहे का, आणि फॉलोड बाय वन ॲप्लिकेशन ऑफ फुल वेव्ह. फुल वेव्हचं ॲप्लिकेशन असतं बरोबर आहे का. आपण डी सी सप्लाय देऊन काय करतो रे? इन्सुलेशनची स्ट्रेंथ चेक करतो बरोबर आहे का. आताच बघितलं, डी सी सप्लायला एच व्ही मशीनसाठी कशाला वापरतात? इन्सुलेशन स्ट्रेंथ चेक करण्यासाठी वापरले जातात. व्हॉट इट बॉय? चलो शेवटचा प्रश्न आजच्या सिरीजमधला शेवटचा प्रश्न. बॉईज कम ऑन बॉईज, चला. येस बॉय कम ऑन बॉय. सप्लाय व्होल्टेज व्ही, डायग्राम बिलो बरोबर आहे का. हे एसी सप्लाय बाळा. काय आहे एसी सप्लाय? मग एसी सप्लाय मध्ये टोटल व्होल्टेज इज इक्वल टू फेजरची सम असते बरोबर आहे का. ओके, ही आहे व्ही एल आणि ही आहे व्ही सी. ओके, मग व्ही एल मायनस व्ही सी किती आलं रे? हे आउट ऑफ फेज आहे, त्यामुळे दोघं एकामेकांना वजा करतात. 70 वजा 100 किती आलं? -30 आलं. आणि ह्याचं सम कशी असते रे? व्ही आर चा वर्ग, व्ही एल मायनस व्ही सी चा वर्ग. गॉट इट का बॉय? व्ही आर किती आहे? 40 चा वर्ग. ओके, 30 चा वर्ग. बाळांनो दोघात पण शून्य आहे. ए बाळा दोघात पण शून्य आहे. शून्य शून्य बाजूला करतो, 2 शून्य. 4 चा वर्ग किती झाला? 16. 3 चा वर्ग झाला 9. 16 9 किती झालं रे? 25. 25 कशाचा वर्ग आहे? 5 चा. म्हणजे उत्तर किती आलं? 50. किती आलं? 50. ए बॉय कम ऑन यार, किती आलं? 50. व्हॉट इट का बॉय? कम ऑन बॉय. ए बॉय कम ऑन यार. ओके ओके, पुढचा प्रश्न. चान्सेस ऑफ आर्क इंटरप्शन सबस्क्विंट करंट 0. ओके, जर ए बाळांनो ए ए ए ए ए ए ए ए इकडं लक्ष द्या. मग काय होतंय? इकडं लक्ष द्या ए दळभद्र्या, ह्याचा मिनिंग काय? तुम्ही आपल्या आर्क इंटरप्शनचे दोन मेथड आहेत. ओके ओके, दोन मेथड आहेत. इन्क्रीजिंग रेजिस्टन्स, इन्क्रीजिंग लेंथ रेजिस्टन्स. ओके, इन्क्रीजिंग रेजिस्टन्स म्हणजे दोन रॉडमधला अंतर वाढवायचं. लेंथ वाढली की काय होतो? रेजिस्टन्स वाढतो. ह्यांनी आर्क कोंचिंग करतात. आणि दुसरी मेथड आहे ओके इंटरप्टिंग नॅचरल करंट 0. काय? नॅचरल करंट 0. हे बाळा काय? नॅचरल करंट 0 जेव्हा जाईल, म्हणजे जर तुझा सप्लाय 0 गेला आणि तेव्हा ब्रेकरचे कॉन्टॅक्ट काढले तर आर्क प्रोड्यूस होणार नाही. गॉट इट का बॉय? ओके, सपोज त्यांनी काय सांगितलंय? ओके, जर तिथं इंटरप्शन नाही झाली, तिथं जर आर्क इंटरप्शन नाही झाली तर पुढच्या शून्यला गेल्यावर आर्क इंटरप्ट कुणामध्ये होऊ शकते? आर्क इंटरप्ट. नाहीतर काय होतं माहिती का? इथं आर्क शून्य नाही झाली आणि इकडं सप्लाय वाढला, पुन्हा आर्क वाढते, पुन्हा आर्क वाढते. कळतंय का? त्याला म्हणतात रिस्ट्रायकिंग व्होल्टेज. हे असं कुणामध्ये होतं? हे असं होतं एअर सर्किट ब्रेकरमध्ये. सॉरी, कुणामध्ये होतं? बघा इकडं लक्ष द्या. सॉरी,
बघा बघा सप्लाय झिरोला गेला आणि परत रिस्ट्राईक होते. आर्क काय होते? रिस्ट्राईक होते. पुन्हा आर्क प्रोड्यूस होते. ते कुणामध्ये होतं? जर तुम्ही पुढं आर्क झिरोला गेल्यानंतर सबसिक्वेंटली आर्क वाढत असेल तर ती आर्क वाढली जाते कुणामध्ये? एअर सर्किट ब्रेकरमध्ये. आणि जर तुम्ही पुढच्या सायकलला गेला ही जी आर्क आहे ती डिक्रीज होते किंवा कमी होते. कशामुळं? ऑइलची इन्सुलेशन स्ट्रेंथ जास्त आहे बाळांनो. ती कुणामुळे होतं रे? ऑइलमुळे. आणि डिक्रीज होती आर्क काय होती? जसा जसा सप्लाय तुमचा पुढं जाईल तशी तशी आर्क काय होते? कमी होत जाते. म्हणजे पुढच्या हे तर नाही झालं तर पुढच्या सायकलला तरी ती काय होणार? आर्क शून्य होणार. पण एअर सर्किट ब्रेकरमध्ये सांगू शकत नाही. म्हणजे डिक्रीज विथ इन्क्रीजिंग केस ऑफ ऑइल सर्किट ब्रेकर. जर आर्क पुढं पुढं सायकल चालली तर काय होते? डिक्रीज होत जाते. गॉट इट का बॉय? गॉट इट का बॉय? आणि इन्क्रीज कशात होते? इयर सर्किट ब्रेकरला. पुढचा प्रश्न मे बी अशा प्रकारचे असू शकतात. ओके, अशा प्रकारचे. अशा प्रकारे आपण 51 प्रश्न झालेले आहेत. कसं वाटलं सेशन नक्की सांगा, कमेंटमध्ये नक्की लिहा. ओके, भेटूया आपण नक्की उद्याच्या सेशनला पुढचे प्रश्न घेऊन. उद्या जरा फास्ट प्रश्न घ्यायचा ट्राय करूया. कसं वाटलं सेशन नक्की सांगा. कन्सेप्ट नक्की क्लिअर होत आहेत का ते सांगा. कसं मजबूत व्हायला पाहिजे? पॉवर सिस्टीम हा मजबूतीचा विषय. त्यामुळे ट्रान्सकोमध्ये हिथनं पुढं एकही मुलगा महाराष्ट्राचा असा नाही राहिला पाहिजे पॉवर सिस्टीम येत नाही. ओके, चलो बॉईज, गॉट इट का बॉय? थँक्यू बॉईज, लव्ह यू बॉईज.